चला सामना सुरू होता है कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया योगेश परब आणि बादल चौधरी या दोघे समालोचकांना। पुन्हा एकदा दीप आरोंदेकर आमच्या बरोबर आणि दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू या सामना या मैदानावर रंगला जातोय। तो येणाऱ्या कालखंडामध्ये या दोन तगड्या संघांच्या बाजूने या मैदानावर भूमिका विलेवन कानका विपक्ष या मैदानावर सामना रंगला जातोय। श्री बोडकेश्वर गिरी स्ट्राइकला रिवर्स किंगचा बादशाह म्हणून त्याच्याकडे दजरा टेनिस सर्किट मधील एक तगड नाव सनम साळगावकर आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राइकला सदा आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर रिवर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय। या खेळाडूनं बादल अनेक मैदान गाजवलेत, या खेळाडूनं जवळजवळ किती मोठे फटके मारले। रिवर्स स्वीपचा वेगुर्ला स्टँडवरची स्पर्धा आहे, त्यावर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने ज्यानं फटके टोलावले रिवर्स स्वीपचे। अगदी बरोबर जे योगेश सांगायचं झालं तर नवीन चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा षटकार मारणारा कोकण प्रांताचा हा पहिला खेळाडू म्हटलं तर वावगा ठरू नये सनम साळगावकर। सुंदर फटका ज्याची चर्चा केली मैदानावर बादल चेंडू समय समय सरळ जातोय तो सीमा रेषा बाहेर सहा धावांसाठी सनम साळगावकरनं जे तू त्याचं कौतुक केलं त्याला कौतुकाचा असा फटका मारलाय मैदानावर सहा धावांसाठी। योगेश खरोखर आम्ही नशीबवान होतो की सनम साळगावकर सर अगदी बहरात असताना त्यांचा खेळ पाहण्याची संधी आम्हाला लाभली। म्हणजे ज्या काळी व्हीएमसी मालवण प्लेबॉयज मालवण त्याचप्रमाणे डॅझलिन म्हापसा सारखे संघ ऐन बहराच्या काळात होते त्या काळी सनम साळगावकर म्हणजे काय, सनम साळगावकरचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक मैदानावर उपस्थित असायचे, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला सुद्धा माहिती असायचं की पहिल्या चेंडूवर सनम साळगावकर रिव्हर्स स्वीपचा षटकार मारण्याचा प्रयत्न करणार, फिल्डिंग सुद्धा तशी सजावट असायची। पण या सगळ्याला भेदून सनम साळगावकर पहिल्या चेंडूवर जेव्हा रिव्हर्स स्वीपचा षटकार मारायचा खरोखरच ते आव्हान। आणि मी म्हणेन सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅझलिंग म्हापसा संघ ज्यावेळी यायचा मैदानावर त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रेक्षक कोणता संघ तो डॅझलिंग सेमीफायनलला गेला तो पण गर्दी व्हायची त्यांचं श्रेय द्यावे लागेल ते मात्र सर संजय नागवेकर यांना। या दरम्यान एकदम वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय, सहा धावा या धावफलकावर आक्रमण करणारा चेंडूवर मात्र फटका टोलवला आणि अवंतरच्या स्वरूपात एक या धावसंख्येनं सात धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवायचा होता, प्रयत्न शर्तीचे चालू आहे मैदानावर, क्षमता या खेळाडूकडे ताकद आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण जरूर निर्माण केलंय मैदानावर सनम साळगावकर, पण संयमी क्रिकेटकडे पण लक्ष द्यावं लागेल कारण महत्वाची मॅच आहे। अगदी बरोबर, पण तरी सुद्धा संयमाबरोबर त्याच्यावर आक्रमणाची सुद्धा जोड द्यावीच लागेल, एक आक्रमक फटका पण त्यानंतर निशब्द करणारी गोलंदाजी तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर। पुन्हा एकदा सोडून दिला होता चेंडू, पण त्याचा नो चेंडूचा इशारा येतोय, प्रेटची संधी असेल मैदानावर सनम साळगावकर सिक्सर किंगला मैदानावर। बादल क्रिकेट हा अनिश्चयचा खेळ आहे, मगाशी नैवाक संघानं 50 धावा फक्त प्रतिस्पर्धी संघाला उसगाव संघाला काढायच्या होत्या, रसिक प्रेक्षकांना वाटलं होतं 50 धावा पहिल्या 5 षटकांमध्ये येत आहेत की काय, सर्व रसिक प्रेक्षक घरी गेले होते जेवायला दुपारच्या मॅच सुंदर आहेत बघण्यासाठी, पण तीच मॅच या मैदानावर आज गाजवली ती नैवाक संघाच्या खेळाडूने। सुंदर फटका पाहायला मिळतोय रिव्हर्स स्वीपचा फ्रेटच्या चेंडूवर, एक पहिला चेंडू फटका चेंडू सीमा रेषेबाहेर चार धावांसाठी, काय बोलशील बादल या खेळाडू बद्दल, किती बोलायचं तेवढं कमी आहे। अगदी बरोबर आहे योगेश, कारण या खेळाडूबद्दल बोलायला शब्द सुद्धा अपुरे पडतील, शब्दांची अवतरण सुद्धा कमी पडतील। पहिल्या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंचा जवळपास खेळ संपलाय आणि प्रत्येक चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सनम साळगावकरचा, कारण मैदानावर वाहणारे वारे मैदानावर फडकणारे झेंडे आपल्याला वाऱ्याचा वेग दर्शवतात आणि ज्या एंडने गोलंदाजी फार एंड त्या एंडने गोलंदाजी पाहताना राईट हँडर बॅटरपेक्षा सुद्धा लेफ्ट हँडर बॅटरसाठी थोडं पोषक परिस्थिती आणि यामुळे सनम साळगावकर प्रत्येक चेंडूवर रिव्हर्स स्वीप स्विच हिट करण्याचा प्रयत्न। आतापर्यंत या षटकात एक षटकार आणि एक चौकार, सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला एका सुसज्ज स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, 12 धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। चार चेंडूंचा खेळ झालाय समाप्त, सुंदर चेंडू पाहायला पाहिजे, खोलभर टप्प्याचा चेंडू सोडून दिला जातो चेंडू, थोडा साईडकडे पाहायला चेंडू लागतोय पंच सांगतायत, पहिलं वाटलं होतं या मैदानावर सरब साळगावकर रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवतोय, ऐनमोकेचे क्षणी अधिकारी मात्र फटका मारायचा होता स्कोअर लेखला सपद राहतोय, निर्धाव चेंडू धावफलकावर गणला जातोय 12 धावा धावफलकावर। रिव्हर्स स्वीपचा बारदार फटका, हो खरोखरच योगेश निशब्द होणं म्हणजे काय असतं, हे फटक्यावर सुद्धा निशब्द होता येतं,
या फटक्याबद्दल काय बोलावं आणि काय सांगावं. हो ये उडाया कृष्णा देवजी सरांची आठवण येते आणि शेवटच्या षटकात कमाल करताना दिसतोय सनम सागावकर. पहिल्या षटकात दोन षटकार एक चौकार, एकूण धाव संख्या 18 धावा बिनबाद. प्रथम फलंदाजी 18 धावा धावपळ पाहायला भेटतात. बादल म्हणजे हात खोलले मैदानावर, सनम साळगावकर बहरलेली फलंदाजी केली मैदानावर आणि दाद द्यावी लागेल आम्हाला जवळून खेळ पाहण्याची संधी येत नाही. ज्यावेळी आम्ही छोटे छोटे होतो त्यावेळी खेळ बघायला सनम साळगावकरांचं बेंगलोरला स्टँडवरची एक मानशेश्वरच्या जत्रा निमित्त क्रिकेट स्पर्धा आणि काय खेळ करायचं आहे. संजय नागवेकर नेतृत्व करायचे सनम साळगावकर. पुणेजी कलंगुटकर षटकार टोलवलं, कॅच झालं होतं पुणेजी कलंगुटकरची एक आठवण आणि बॉल त्यावेळी फुटला आणि पुणेजी कलंगुटकर परत जेव्हा माघारी आला सामना समाप्त केलाय पुणेजी कलंगुटकरनं त्यावेळी. त्या सामन्यासारख्याच आठवणी आहेत कुडाळ मैदानावर सुद्धा. एकदा डॅझलिन म्हापसा विरुद्ध मला वाटतं वैभववाडी हा अंतिम सामना. संजय नागवेकर एका बाजूने अतिशय सुंदर कामगिरी, सामना जवळपास संजय नागवेकर यांनी हातात आणून दिला होता आणि ऐन मोक्याच्या क्षणी संजय नागवेकर यांचा झेल डीप स्क्वेअर लेग चर्चेने झेल टिपला, मैदान शांत झालं आणि एका बाजूने पंचांचा हात उंच झाला होता नो देण्यासाठी. स्क्वेअर लेग पंचांनी नो दिला आणि एक प्रेक्षक धावत आला. संजय नागवेकर क्रीज सोडून चालले होते, त्यांना क्रीज सोडून चाललेल्या संजय नागवेकरला त्यांनी पुन्हा आधी क्रीजमध्ये आणलं आणि रनआउट होण्यापासून वाचवलं होतं. म्हणजे संजय नागवेकरवर प्रेम करणारी माणसं गोव्यात आहेत, त्याच्यापेक्षा थोडीशी काकणभर जास्त महाराष्ट्रात आहेत, सिंधुदुर्गात आहेत आणि यासाठी संपूर्ण घुमंतक भूमीने संजूभाई तुमचा हेवा केला. तरी आम्ही अभिमानाने सांगतो की संजय नागवेकर या माणसावर, या खेळाडूवर आमच्या महाराष्ट्राने अगदी भरभरून प्रेम केलंय. सुंदर फटका पाहायला मिळेल मैदानावर. स्क्रीनवर येतोय तो खेळाडू दबदीप खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परतीची फेक करतोय. जरी समोर बादल फलंदाजी तगडी झाली तरी प्रतिस्पर्धी संघाचा एक खिलाडी सेना बरोबर रजत कुडाळकर आहे समोर मैदानावर. एक उभरत सितारा दुसऱ्या बाजूने अजून बबाची सोड मैदानावर. सनम साळगावकर ऑन फायर मैदानावर. षटकरांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. सोडून दिला होता चेंडू, शपल करून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जेवढे येतील तेवढे टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. मात्र भूमिका इलेव्हन कणका संघाच्या बाजूला. सनम साळगावकर या षटकात ज्या एंडने गोलंदाजी चेंज केली त्या एंडने रिव्हर्सिपचा प्रयत्न खूप कमी करतील कारण फेवरेबल परिस्थिती स्क्वेअर लेग फाईन लेग लॉंग ऑन मिड ऑनच्या दिशेने. धाव संख्या अवंतरच्या स्वरूपात एक धाव धाव फलक आपल्याला 20 धावा धाव फलकावर बिन गड्यांच्या बोबतल्यात. पुन्हा एकदा स्वेअर चेंडूचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. दडपण आहे गोलंदाजांवर कारण समोर आहे एका बाजून गोवा राज्याचा तगडा खेळाडू, तगडं नाव समोर आहे मैदानावर सनम साळगावकर. भले गोलंदाजांना याने मात्र नमवलंय मैदानावर षटकाराच्या आतषबाजी करून. मुंबई पासून जे गोलंदाज त्यांच्यावर हल्ला बोल केलाय सनम साळगावकरनं. रिव्हर्सिपचा फटका टोळण्याचा प्रयत्न होता. हे ज्यावेळी फटके बॅटला स्पर्श होतात बादल त्यावेळी नक्की टायांचा आवाज देऊन जातात पण हे ज्यावेळी फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातके फटके संबोधले जातात. या अगोदरच्या षटकामध्ये टायांचे आवाज करून देणारे फटके आणि या षटकामध्ये मात्र या चेंडूवर आत्मघातके फटक्याचं विवरण हे मैदानावर पाहायला मिळत आहे. सुंदर चेंडू हलके हाताने घेऊन काढला होते, दिशा दिली होते, धाव न घेण्याचा इरादा. बादल सनम साळगावकरनं जरी नाही धाव घेतली तरी डगआउट मधून मात्र शांतता असेल कारण त्यांना माहिती आहे सनमकडे किती ताकद आहे. योगेश सनमकडे ताकद आहे मान्य आहे पण नॉन सेक्युरिटीच्या दिशेने जो खेळाडू आहे ना त्याबद्दल सुद्धा बोलायला शब्द कमी पडतील. सदा साकळकर सदा एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आणि बोडगेश्वर संघाचा हुकमी एका ज्याला म्हटलं जातं. या दरम्यान हाफ चान्स होता, मिडानचा क्षेत्ररक्षक एक झेल सोडतोय जमिनीला दान होतोय सनम साळगावकरला जीवदान मिळतंय. जीवदान मिळालंय तगड्या खेळाडूला मैदानावर त्या मात्र सनम साळगावकरला. सांघिक धावपलक स्थिरावला गेलाय धावपलकावर, 21 धावा धावपलकावर. एका बाजूनं मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय ते मात्र अनुभवानं परिपक्व असलेले खेळाडू आणि दुसऱ्या बाजूनं या मैदानावर हे उभरते सितारे या मैदानावर खेळताना पाहायला मिळतायत. सुंदर फटका डीप ऑन द कार्पेट चतुरक्षक एकेरी धावसंख्येची पावलं आहे, दुहेरी धावसंख्येकडे वळली जात नाही आहेत. एक या धावसंख्येने सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो धावपलकावर. 22 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दोषटक क्रमांक दुसरे षटकाचा पहिल्या दोन अनिवार्य पॉवर प्ले षटकांचा खेळ समाप्त। सांघिक धावपळक धावपळकावर प्रति षटकामध्ये 11 सरासरीने या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। तो मात्र 22 नंबर या धावपळकावर श्री बोडगेश्वर गिरी बॉयज संघ या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। नाणेफेक हरलंत प्रथम फलंदाजी करतोय, पण बादल मी म्हणेन किती धावपळक पाहिजे, कारण समोर फलंदाजी आहे, दुपारचं सत्र आहे, वाऱ्याचा वेग अतिशय वेगानं पोषक अशी खेळपट्टी फलंदाजाला निर्माण झाली आहे मैदानावर। दुपारचा वाऱ्याचा वेग, संध्याकाळचं सत्र वाढत चाललेला हा उष्मा, या सगळ्याचा जर विचार केला तर 8 षटकात किमान 90 धावा अपेक्षित असतील। 90 ही फायटिंग टोटल असेल, ती विनिंग टोटल होईल की नाही हे मात्र संध्याकाळच्या सत्रात या वाऱ्याच्या वेगावर बरंच काही अवलंबून असेल। पण समोर रोजत कुठं कराय म्हणजे मी म्हणेन 70-75 ह्या धावा पाहिजेत। अमृत वेरलेकर एड बाकी आहे, हल्लीची पेंडेम प्रीमियर लीग PPLची स्पर्धा त्यानं गाजवली आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीनं। सरम साळगावकर स्ट्राईकला नॉन स्ट्रायकर एंडला, सध्या ही जोडी सलामीची बेनीची जोडी मैदानावर। दुपारचं सत्र कडक उन्हात कडक सामना मैदानावर आपल्याला पाहायला मिळालाय। त्या मैदानावर गोलंदाजी मार्गावर संघाचा सेनापती एक खिलाडी सेना बरोबर रजत कुडाळकर सज्ज होतोय। तो आपल्या बांदेश्वर एंडकडनं तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय मैदानावर। फलंदाज उजव्या हातात, पण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट, डीप थर्ड मॅन, तीन खेळाडू अपस्ट्रमच्या बाहेर, खास सनमच्या रिव्हर्स स्वीपसाठी। नक्की बदल माहिती आहे कर्णधाराला, सनम या एंडनं फक्त रिव्हर्स स्वीपच प्रहार करणार। एकाद्रा जर फटका फसला सनमचा, झेल उडलं, तर ते टिपण्यासाठी तब्बल 3 खेळाडू आहे मात्र या मैदानावर 38 सर्कलच्या बाहेर ऑफसाईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत। रजत कुडाळकर पहिला चेंडू पर निर्धाव, चेंडू धावपळकावर काढला जातोय। रिवर्सिपचा फटका, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक होतोय वेगानं चेंडूपाशी, एकेरी धावसंख्येची लहर आपल्याला पाहायला मिळते आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपळकावर 23 टप्पा धावपळकावर 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय मैदानावर। ज्या रजतने आज अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं तोच रजत कुडाळकर मैदानावर आज आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सुद्धा घडवताना दिसतोय। या षटकात सनम सारख्या एका मातब्बर खेळाडूला आतापर्यंत जखडून ठेवण्यात यशस्वी, धावसंख्या 23 धावा। या स्पर्धेची पहिली अर्धशतकी रजत कुडाळकरच्या नावावर, दुसरं अर्धशतक सुपरमॅन समर्थ गवसच्या नावावर। हलक्या हाताने घेऊन काढतोय सदर शेड्यूलला सन्मान देण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त स्ट्राईक सरमनं घ्यावे, सरमनं 7-8 मोठे फटके टोलवावे हे इरादे स्पष्ट केले। ते मात्र मैदानावर श्री बोडगेश्वर गिरी बॉयज संघाच्या बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं या अनुभवी जोडीला आम्ही युवा फलंदाज रोखून ठेवणार हे इरादे आता मात्र स्पष्ट झालेत मैदानावर। तो मात्र रजत कुडाळकरच्या गोलंदाजी, तो एकच धाव करतोय ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा या धावफलकावर। बॅक टू द बॉल स्ट्रेट, राहुल साहेब फटका पाहायला मिळतोय, शॉर्ट मिडियम क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय, परतीची पेक करतोय। तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येने सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळालाय। तो 24 धावा धावपलकावर, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आणि 3 षटकामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूला सनम साळगावकरला जगडून ठेवलंय ते प्रतिस्पर्धी संघाचं कर्णधार पदच्या नावावर, तो रजत कुडाळकर सज्ज होतोय पुन्हा एकदा। रिव्हर्सिपचा बहारदार फटका पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली का व्यूहरचना केली होती ज्याबद्दल आम्ही बोललो होतो, फसलेला फटका या मैदानावर रिव्हर्सिपचा सरम साळगावकरांचा आणि त्यानंतर मात्र माघारी परतावं लागतंय ते झेलबाजच्या स्वरूपात। पहिला आदरा पहिला गडी बाद होतोय श्री बोडगेश्वर गिरीबॉयज संघाचा, सरम साळगावकर बॅक टू द पॅव्हिलियन, डीजे बजाओ। गोलंदाजीमध्ये अतिशय वेगवान, फलंदाजीमध्ये सक्षम कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू भगाशा मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश साकळकर उर्फ मलिंग मैदानावर पावलं टाकतोय। 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, 2 धावा धावपलकावर संघाच्या कर्णधारानं बादल मैदानावर काम पूर्ण केलंय। 2 आतापर्यंत विचार केला, 2 धावा देतोय, 1 ब्रेक थ्रू लावून दिलाय, 2 चेंडू निर्धाव हा लेखासोगा त्याच्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय आणि महेश उर्फ मलिंग मैदानावर पावलं टाकतोय। गोमंतक भूमीचे 2 स्टार खेळाडू एकमेकांच्या समोर उभे टाकतायत, महेश साकळकर उर्फ मलिंगा स्ट्रायकर यांच्या दिशेने। यापूर्वीचा सामनावीर 19 धावा फलंदाजी करताना 2 गडी गोलंदाजीत आणि स्ट्रायकर एंडवर, यापूर्वीच्या
सामन्याचा अर्धशतकाचा हिरो रजत कुडाकर पहिला चेंडू पाइन लेगच्या दिशेने हुकचा फटका फसतोय आणि महेश साखरकरची खेळी पहिल्याच चेंडूवर पण त्यानंतर मात्र पंचांचा इशारा येतोय नो चेंडू हा एक महत्त्वाचा नियम बऱ्याच वेळा खेळाडूंचा या नियमाकडे फार दुर्लक्ष होतो असा हा नियम 90° कोन आणि ह्या 90° कोन कसा असतो यष्टीरक्षक आणि डीप स्क्वेअर लेग या दोघांच्या मध्ये 90° कोन आणि या 90° कोनामध्ये जास्तीत जास्त दोन खेळाडू लावण्याची परवानगी दोन पेक्षा एक खेळाडू जर एक जरी खेळाडू जास्त लागला तर या ठिकाणी नो चेंडू दिला जातो आणि या नो प्रकाराला खास करून बॉडी लाईनचा नो म्हटला जातो आणि या मागे सुद्धा एक नाव आहे ते नाव म्हणजे लारूड लारूड या नावामुळे ही सगळी नियमावली तयार झाली बॉडी लाईनच्या संदर्भात नोच्या स्वरूपात एक धाव पळून पूर्ण केलेली एक धाव आणि त्यानंतर फ्री हिटचा इशारा सुद्धा 26° धाव फलकावर प्रेटचा चेंडू या मैदानावर पाहायला मिळतोय सुदर्शन रक्षण पाहायला मिळत आहे हातानं विक्रम पद्धतीचा चेंडू रजत कुडाळकरनं जल्लोष केले होते पण या मैदानावर एका बाजूनं लक्ष नव्हता तो मात्र क्षेत्ररक्षकांचा आणि त्यावर मात्र दंडात्मक केले पंचांची करडी नजर प्रतिस्पर्धी संघाचा स्टार खेळाडू महेश उर्फ मलिंगा जो बाद होता त्याला आज लक फॅक्टर म्हटलं तर वावगं ठरणार नाही या मैदानावर आणि जे जीवदान बाळ झालंय त्या जीवदानाचा फायदा या मैदानावर कितपत उठवतोय की प्रतिस्पर्धी संघ या मैदानावर रोखून ठेवणारी गोलंदाजी करतोय ती मात्र आलेली वेळ आलेला काळ ठरवतोय 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ आज समाप्त होतोय सांघिक धावपलक धावपलकावर एक गडी बाद 27 धावपलकावर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा येतोय पंच आमच्याकडे करतायत म्हणजे 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय तो मात्र मैदानावर गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय तो मात्र नरेश बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक या मैदानावर एका बाजूने सनम साळगावकरनं आक्रमणाला सुरुवात केली मैदानावर त्यानंतर आल्या आल्या मोठा फटका खेळला होता मैदानावर बसला होता फटका महेश उर्फ मलिंगाचा पण दंडात्मक केलं पंचाने 9 चेंडूचा इशारा आहे जीवदान बाळ झालाय आणि अनुभवी खेळाडू अजून एक मात्र मैदानावर स्ट्राईकला तो मात्र सदा आपल्याला पाहायला मिळतोय तो सलामीचा विनीचा फलंदाज त्याच्या साथीला सज्ज होतोय तो मात्र नॉन स्ट्रायकर एंडला महेश साळगावकर उर्फ मलिंगा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाला दुसरं षटक आता आलं तो मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो नरेश आपल्याला पाहायला मिळतोय औष्टिकच्या बराच वयाचा चेंडू पण आमच्याकडे बघताय सुहेर चेंडूचा इशारा करतायत अमंतरच्या स्वरूपात एक या धावसंख्येनं बोनस या धावसंख्येनं सांघिक धावपलक एक या धावसंख्येनं पुढे सरकला गेलाय 28 धावपलकावर पुन्हा एकदा स्वेअर चेंडू दडपण आहे मैदानावर दडपण आहे गोलंदाजांवर बाजायला कारण सदाला जर त्याच्या बरोबर फटका खेळण्याच्या फेवरेट शॉट मध्ये जर चेंडू मिळाला तर फक्त दर्शक बनावं लागेल क्षेत्ररक्षकांना पण हा दबाव फलंदाजांना होता कारण पहिल्या 2 षटकात 11 धावांची सरासरी पण त्यानंतर रजत कुडाळकरचं फक्त 5 धावांचं षटक सुंदर फटका डी फलंद कार्पेट पद्धतीचा फटका धाव न घेण्याचा इरादा पाहायला मिळतो क्षेत्ररक्षण सजवलंय मैदानावर एका बाजूनं या मैदानावर भूमिका संघानं आणि दुसऱ्या बाजूनं या मैदानावर मात्र शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत ते सुरुवातीपासून मोठ्या फटक्यांसाठी मात्र हे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत 8 षटकांचा सामना आहे आणि संयमी क्रिकेट पाहायचं आहे मैदानावर काल बादल रोहननं जी खेळी केली ना ती डोळ्यांचं पाळणं फेडणारी खेळी होती 4 ते 5 गडी बाद झाले होते आणि एका एंडने तो एकेरी दोन धावसंख्या आणि ज्यावेळी त्याला मात्र एका बाजूने हवेची ज्यावेळी मदत मिळाली ना त्यावेळी तो मैदानावर आक्रमण करत होता काय फटकेबाजी केली होती मैदानावर डिझेल बॉईज अंजुना संघाच्या बाजूनं सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो 30 धावपलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात अपेक्षा असेल महेश कडून एक जीवदान मिळेल महेशला आल्या पावली माघारी पाठवण्याची संधी होती क्षेत्ररक्षणाची विवेचना थोडीशी अंगलट आली जे नियम आहेत क्षेत्ररक्षणासाठी या नियमावलीचा थोडासा अभ्यास कमी पडला पुन्हा तीच चूक मैदानावर जरूर केली आहे रिप्ले पाहायला मिळतोय की काय आणि रिप्ले पाहायला मिळतोय पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका त्यावर जेलबाज महेश उर्फ बलिंगा पण एका बाजूनं मी म्हणेन बादल सदाला हात खोलावे लागते कारण बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि उजव्या हाताचा खेळाडू सदा आहे आणि संघाचा मात्र या मैदानावर तारणार संघाचा हुकमेकर संघाची रन मशीन मैदानावर पावलं टाकतंय ते मात्र अमृत वेरलेकर बादल या खेळाडूला बघितल्याबरोबर एका बहरलेले फलंदाजाचे एका खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका खेळाडूची आठवण येते ती म्हणजे एका बासून सुंदर फटकेबाजी त्याच्याकडे होते
बबल नाईक आहे पण बबल नाईक मी पेक्षा मने ह्या खेळाची आठवण येते ते मात्र गणेश कुबलची कबड्ड ड्राईव्हचा फटका काय टोलावतो अमृत बेरले का जसं गणेश कुबल आपले फॉर्म मध्ये असताना काय खेळ करायचा गणेश कुबल ती आठवण आपल्याला पाहायला मिळते अगदी बरोबर छोटा फटाका बडा धमाका गेल्या वर्षी जी मुली चषक स्पर्धा काय गाजवली या खेळाडूने कबड्डी गुमेचा माझा खूप लाडका खेळाडू आवडीचा खेळाडू आणि अमृतच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितलं ना योगेश की आपलं सुद्धा टेन्शन कुठच्या कुठचे पळून जातं म्हणजे आपल्या खेळाडूंसाठी सुद्धा आपल्या संघ सहकाऱ्यांसाठी सुद्धा चैतन्याचा झरा असलेला हा खेळाडू अमृत वेरलेकर संघासाठी अमृत बनून सायकरांच्या दिशेने पेंडेम प्रीमियर लीग या खेळाडूनं गाजवले बादल या वर्षी जे सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर आत मध्ये होतं जे बॅटिंग चॉईस पॉप्युलर सुद्धा फलंदाजाला नाममात्र संधी असते मोठे फटके खेळण्याची 38 सर्कलच्या बाहेर तीन खेळाडू बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आत मध्ये आणि अशा षटकात मात्र कसरत असते ते मात्र गोलंदाजाची गोलंदाजाने सुंदर कामगिरी केली आहे मोठा फटका अमृत वेरलेकरचं कौतुक केलंय आणि कौतुकास्पद आमच्या मान्यवर कक्षात जसं तुझा तू सांगितलंस बादल त्याचं स्मिता असं तुला आवडतंय आणि त्याला एका बाजूला तुला त्याचं स्मिता असं आवडतं तुझं स्वागत केलं या षटकारानं मैदानावर अगदी बरोबर या षटकारनिशी अमृतच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आणि श्री बोडगेश्वर गिरी म्हापसा संघाच्या पाठराख्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा असलेलं स्मितहास्य युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले हजारो प्रेक्षक या हजारो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर सुद्धा या षटकारामुळे आलेलं स्मितहास्य फसलाय धोक्याची घंटा वाजली आहे एक तेरी एक मेरी जरी तू मला या अगोदरच्या चेंडूवर मोठा फटका टोलवलास तर पुढच्या चेंडूवर मी तुला मात्र बात करणार आहे इरादे स्पष्ट केले मैदानावर गोलंदाज धनेशनं ज्या अमृत वेरलेकरचा मोह मैदानावर आवरला नाही आणि न आवरलेला मोह हा अमृत वेरलेकरला मैदानावर नमस्कार करावा लागतोय जे अमृत वेरलेकर डीजे प्ले पहिलं ब्रेक तू लावून दिलाय असा संघाचा सेनापती सज्ज होतोय तो मात्र रजत कुडाळकर भूमिका विलेबन खडका या संघ या मैदानावर लढत करतोय नाणेफेक जिंकून घेतलेलं क्षेत्ररक्षण सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 36 धावा धावपलकावर 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय रजत कुडाळकर सज्ज होतोय तो मात्र बांदेश्वर यांकडनं स्ट्राईकला सदा हलक्या हाताने घेऊन करतोय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी सुरेख गोलंदाजी कारण जकडून ठेवणारे बादल गोलंदाजी सुरू झाली आहे मैदानावर अगदी बरोबर कारण मगाशी रजतनेच धावसंख्येला लगाम घातला होता ज्या प्रकारे मैदानावर वारा घोंगावतोय अगदी धावसंख्या सुद्धा पहिल्या दोन षटकात तशीच घोंगावत होती अगदी लगाम सुटलेल्या अश्वासारखी पण त्यानंतर रजत कुडाळकर एका षटकात 5 धावा फक्त खर्च केल्या आणि महत्वाची विकेट सुद्धा मिळवून दिली पुढे ससा फटका खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक चेंडू बंद प्रयत्न करतोय दोमेस नाही चेंडू विसरला जातोय आणि सध्याच्या एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर 37 धावा धावपलकावर पहिल्या दोन षटकांमध्ये बादल 11 सदस्यांना 22 धावा होत्या वाटलं होतं या मैदानावर श्री भोडगेश्वर गिरीबॉय संघ या मैदानावर 80-85 बी गाठतोय मैदानावर काय गोलंदाजी केली मैदानावर योगेश अजूनही धाव सरासरी काही वाईट नाहीये 4 षटकात 36 धावा याचा अर्थ 8 षटकामध्ये आपण 70-75-80 पर्यंत नक्की पोहोचू शकता सगळ्यात महत्वाचं असेल ते विकेट हातात शाबूत ठेवणं <स्थ->
नोमेस लेम मध्ये पण चेंडू आपल्याला विसवताना पाहायला मिळतोय. तो येणाऱ्या कालखंडामध्ये थोडासा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता या ठिकाणी. शफल केल्यानंतर डीप वाईनले बॅकवर्ड स्कोर लेकला टोलवण्याचा जो इरादा होता फलंदाचा तो थोडासा ताकद कमी पडत आहे. आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर पुढे सरकल्याचं मात्र 38 धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपलक सुरक्षित आहेत मैदानावर, पण एका बाजूनं एकेरी दुहेरी धावसंख्या विकेट ठेवावी लागतील येणाऱ्या कालखंडामध्ये. संयमी क्रिकेट खेळावं लागेल, सुंदर क्रिकेट खेळावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघानं आपला बोलबा चालू केलाय. कोलभट्टा चेंडू फलक्या तू सदाच कौतुक केलंस बादल, पण ते कौतुकास्पद कामगिरी मैदानावर चालू आहे. सदाची कामगिरी अशी आहे, खूप नावाजलेला खेळाडू आहे मैदानावर. त्याचा वावर, त्याची पॉवर दाखवून जातो. एक पॉवरफुल खेळाडू, पॉवरबाज खेळाडू. आणि जोपर्यंत सदा मैदानावर आहे तोपर्यंत नक्कीच एक मोठी धावसंख्येची आशा असेल श्री बोडकेश्वर गिरी म्हापसा संघाला. 39 धावा धावपलका बैशव रेष्टीवर चेंडू वाढवायला जातोय. पंच लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र एका बाजूने या मैदानावर बॅटची हलकीशी कट लागत आहे की लेग बायच्या स्वरूपात एक धावी मात्र पाहायला मिळत आहेत. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो 40 धावा धावपलकावर. शेवटच्या दोन षटकात हात खोलावे लागतील आणि तेवढी क्षमता आहे सदाची. सदा हा खेळाडू जोपर्यंत मैदानावर तोपर्यंत एका मोठ्या धावसंख्येच्या अपेक्षा नक्कीच असतील मैदानावरील प्रेक्षकांना. वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. निर्धाव चेंडू जो षटक क्रमांक 5 षटकाची झाली सांगता. स्पर्धेतील 48 चेंडूंपैकी 30 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. सांघिक धावपलक धावपलकावर 3 मोहरे गारद होत मैदानावर. 40 धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरितचे 18 चेंडू आहेत. 18 चेंडूवर आक्रमणे करावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे बचावाचं साधन. आणि ते आक्रमण पाहिजे मैदानावर एका दुसऱ्या षटकामध्ये. ते मात्र श्री बोडकेश्वर संघाला. आणि बघूया प्रतिस्पर्धी संघ भूमिका. 11 कणका संघ या मैदानावर रोखून ठेवतोय की प्रतिस्पर्धी संघ या मैदानावर एका बाजूनं सांघिक धावपलक धावपलकावर 40 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं जोडी आहे मैदानावर. सदा अंडेच्या साथीला सचवतोय तो सहदेव. हे दोन खेळाडू मैदानावर आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज. प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या पेटलं सुंदर फटका डीप विकेट कडे वेगानं येतो क्षेत्ररक्षक. सुंदर प्रतीची पेक करतोय. काल सकाळच्या जात अमृत वेरलेकरनं काय झेल पकडलं होतं कालच्या सत्रात बादल सांगायचं झालं. कॅच ऑफ द डे शांताराम उर्फ सांतोच. आज सुद्धा एक सुंदर झेल अमृत कडून पाहायला मिळाला योगेश. लॉंगांच्या दिशेने सायकरांच्या दिशेने जबाबदारी असेल सदावर. आणि ही जबाबदारी यापूर्वी सुद्धा अशा अनेक प्रसंगातून सदाने आपल्या संघाला बाहेर काढलंय. थोडेसे बॅटवर सदाच्या चेंडू येत नाही आहेत. एकेरी धावसंख्येकडे या ठिकाणी पावलं वळवले आहेत. पण जे चेंडू जर बॅटवर आले बहरलेले जर फलंदाजी चेंडू पहिला व्यवस्थित या चेंडू जर स्पर्श झाले तर एका बाजूनं तगडा धावपलक पाहायला मिळेल श्री बोडकेश्वर गिरी संघाचा. सांघिक धावपलक धावपलकावर पाहायला मिळतोय. 42 धावा धावपलकावर 3 कड्यांच्या मोबदल्यात. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी मैदानावर कम बॅक करणारी गोलंदाजी. निर्धाव चेंडू पाहिजे बदल एका बाजूला. जो कानमंत्री दिला रजत कुडाळकरनं रोखून ठेवण्याचा प्रतिस्पर्धी संघांना, त्या कानमंत्र्यांना अनुसरून हे गोलंदाज करतात. गोलंदाजी बरोबर गोलंदाज सुरेख पद्धतीची गोलंदाजी. प्रज्योत सचवतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या जवळून. या चेंडूवर एक मोठा फटका कव्हर सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर नियंत्रण मिळवतोय. आणि योगेश ज्या प्रकारे रजत कुडाळकरने गोलंदाजी केली, पहिल्यांदा जेव्हा रजत मैदानावर आला तो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 सरासरी 22 धावा होत्या. त्या षटकात रजतने फक्त 5 धावा खर्च केल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा होत्या. त्यानंतर रजतने फक्त 4 धावा खर्च केल्या. म्हणजे 2 षटकात रजत फक्त 9 धावा खर्च करतोय. सुरेख गोलंदाजीचं विवरण. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे पळतायत. पंच तो नाच समांतर करत शिविर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावपलक धावपलकावर 44 धावा धावपलकावर. अवंतरच्या स्वरूपात जास्त धावा खर्च केल्या आहेत मैदानावर. ते मात्र भूमिका 11 कानकर संघाने या मैदानावर. 6 षटकाचा खेळ प्रगतीपथावर. याचा अर्थ यानंतर फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. चेंडू सुंदर चेंडू बादल, कारण हा चेंडू एका बाजूला हलक्या हातानं खेळू की मोठा फटका खेळू ही दुधावस्था होती मैदानावर फलंदाज सदाची. ही रणनीती स्पष्ट आहे योगेश. जर गोलंदाजी बघितली तर गोलंदाजी करताना प्रत्येक गोलंदाजाने अपस्टंपच्या बराच बाहेर चेंडूचा टप्पा ठेवला. वाऱ्याचा वेग एवढा सुंदर आहे की वाऱ्याचा वेग टप्पा पडणारून
बाहेर जाणाऱ्या चेंडूला पुन्हा आत घेऊन येतो नॅचरल इनस्विंग पॅव्हलिन एन कडून गोलंदाजी करताना. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील, धावचित करण्याची संधी आणि फलंदाज धावबाद होतोय. मैदानावर मात्र थोडासा चुकलेला कॉल कॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मैदानावर मात्र एकेरी धावसंख्येने जी बहरलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तर धावचीच्या स्वरूपात खेळाडू बाद होतोय. सांघिक धावपलक धावपलकावर स्थिरावला गेलाय तो 44 धावा धावपलकावर. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि फलंदाज बाद झालाय तो मात्र मैदानावर. सहदेव हा माघारी परततोय आणि अजून एक मात्र शरीराने भरभक्कम असलेला खेळाडू मैदानावर प्रवीण मैदानावर पावलं टाकतोय. योगेश्वरच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 12 चेंडूमध्ये प्रवीणला किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील. सदामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठ्या फटक्यांची, आज मात्र या क्षमतेला न्याय द्यावा लागेल कारण बोडगेश्वर म्हापसा संघाची सगळी जबाबदारी आता सदा आणि प्रवीण या जोडीवर. वारंवार योगेश कॉमेंट्री बॉक्समधून आपण सांगत राहिलो की वारा उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने वाहतोय, वारा पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने वाहतोय, त्यामुळे उजव्या हाताचे फलंदाज लगेच आपण लेफ्ट हँडेड बॅटर असल्याप्रमाणे फलंदाजी करायला लागले आणि रिव्हर्स स्वीपच्या नादात एवढे चेंडू वाया गेले की धावा आणि चेंडू यांचं गणित उत्तरोत्तर चुकत गेलं. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली, 44 धावा 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूत योगेश जो धावफलक आपल्याला 80 धावेपर्यंत वाटत होता तो धावफलक आता मात्र 60-65 पर्यंत पोचतोय. पोचेल की न पोचेल ही द्विधा मनस्थिती. एका बाजूला मी म्हणेन सदानं जे 6 षटकामध्ये झाले ते सर्व विसरावं आणि जे रसिक प्रेक्षक जे सदाच्या फलंदाजाची वाट बघतायत ती मन जिंकणारी फलंदाजी सदानं करावी. सुंदर पटकाचा मी लगतचा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा क्षेत्ररक्षक येतोय लॉग ऑफ करणं वेगानं. परतीची पेक, कॉल चुकलाय मैदानावर, नमस्कार करावा लागेल प्रवीणला. अति काही संकटत नाही, लक्ष नव्हता क्रिकेटकडे मात्र या मैदानावर सर्व मात्र काटेकोरपणे करावं लागतंय. आल्या पावली प्रवीणला मात्र माघारी परतावं लागले. काय परतीची फेक केली सुरक्षितरित्या, अस्तित्वात नसलेली दुहेरी धावसंख्या घेण्याचा इरादा होता तो मैदानावर प्रवीणचा. आल्या पावली 0 धावसंख्येवर धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय. सांघिक धावपलक धावपलकावर पाहायला मिळतोय 45 धावा धावपलकावर. प्रवीण डायमंड डकचा मानकरी ठरतो. यापूर्वीच्या सामन्यात सुपर ओव्हरच्या सामन्यात एक डायमंड डक आपण पाहिला होता. डकचे सुद्धा बरेच प्रकार, पहिल्या चेंडूवर जेव्हा बॅटर बाद होतो ज्याला गोल्डन डक म्हटला जातो, दुसऱ्या चेंडूवर बॅटर जेव्हा 0 धावसंख्येवर बाद होतो त्याला सिल्वर डक म्हटला जातो, तिसऱ्या चेंडूवर बॅटर जेव्हा 0 धावसंख्येवर बाद होतो ज्याला ब्रॉन्ज डक म्हटलं जातं आणि एकही चेंडू न खेळता बॅटर 0 या धावसंख्येवर जेव्हा बाद होतो त्याला डायमंड डक म्हटला जातो. दोन्ही डावामध्ये फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होतोय त्याला डक पेअर म्हटलं जातं आणि दोन्ही डावात बॅटर पहिल्याच चेंडूवर 0 धावसंख्येवर बाद होतो ज्याला गोल्डन डक पेअर म्हटला जातो. नवीन फलंदाज कोमन मैदानावर पावलं टाकतोय तो मात्र आडव्या बॅटने सुंदर फटका डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक घेतोय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर, एक या धावसंख्येने सांघिक धावपलक धावपलकावर पाहायला मिळतोय तो मात्र 46 धावा धावपलकावर. 2 ते 3 मोठे फटके बादल पाहिजेत कारण समोर आहे रजत कुडाळकर, उमरत्या खेळाडूंचा संघ घेऊन मैदानावर, पण प्रतिस्पर्धी संघाकडे अनुभवानं परिपक्व असलेले खेळाडू आहेत. मैदानावर अनुभव आहे, बघूया दुपारचं सत्र आहे, खेळ अनिश्चितचा आहे. सुंदर गोलंदाजी. सकाळच्या सत्रात जेव्हा फलंदाजीसाठी पोषक वातावरण नव्हतं त्यावेळी सुद्धा मैदानावर अतिशय सुंदर कामगिरी केली होती रजत कुडाळकरने आणि दुपारच्या सत्रात जेव्हा हे मैदान, हा वारा, ही खेळपट्टी जेव्हा फलंदाजीला पोषक होते अशा खेळाडू समोर किती धावांचं टार्गेट उभं करणं सोयीस्कर ठरेल. मोठा फटका पाहिला मिळतोय, फटका फसलाय, गोलंदाज स्वतः जातोय, सुरेख पद्धतीचं झेल टिपलं जातोय मैदानावर, सुंदर झेल टिपतोय आणि जो खेळाडू बहरलेली फलंदाजी करेल असा वाटत होता तो खेळाडू आता बॅक टू द पॅव्हिलियन, सदा बॅक टू द पॅव्हिलियन. डी से बचाव कडून खूप मोठ्या अपेक्षा होते त्या सदा दबावाखाली अपेक्षांच्या ओझ्याखाली थोडासा दबला जातोय. पुलटॉस चेंडूवर सदाची विकेट वारंवार विकेट ठराविक अंतराने बहाल करताना दिसतोय. श्री बोडगेश्वर गिरी म्हापसा संघ
मैदानावर संकेतची पाऊल ही संकेत कसला असेल हा संकेत हा संकेत असेल का विजयाचा की हा संकेत असेल पराभवाचा मी म्हणेन आला आला बादल खराब फटका घेतोय उजव्या हाताच्या फलंदाजाचा एकेरी धावसंख्याकडून एकेरी स्ट्राईक रोटेट करायची होती कारण अंतरिम षटक हे स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये श्री भोडगेश्वर गिरी संघाला हात खोलण्याची संधी होती कारण वाऱ्याची एका बाजूने या मैदानावर मदत मिळाली असती आणि योगेश ज्या प्रकारे सुरुवात दिली होती सनम साळगावकर फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हटला जातो तो फ्लाइंग स्टार्ट दिला होता पण त्यानंतर येणारा प्रत्येक फलंदाज ज्या प्रकारे रिव्हर्स स्वीपच्या फटक्यावर विचार करतोय खेळण्याचा प्रयत्न करतोय अयशस्वी ठरतोय कोणीतरी त्यांना सांगितलं असावं का की फक्त रिव्हर्स स्वीपचे फटके मारले तरच आपल्याला धावा मिळतील मी म्हणेन सनमच सनम आहे आपण आपल्याला संधी मिळाली या मोठ्या स्पर्धेसाठी तर संयमी क्रिकेटकडे आपण जास्त लक्ष द्यावं संयमी क्रिकेट सन्मानजनक क्रिकेटकडे वळावं कारण आपल्या संघाला गरज ओळखून त्या पद्धतीनं खेळ करावी लागेल अगदी बरोबर कारण या मैदानावर आपल्याला वाऱ्याचा वेगाचा फायदा उठवता येईल तर फक्त रिव्हर्स स्वीप नव्हे तर आपण लेट कट स्क्वेअर कट स्कूप अशा फटक्यांचा सुद्धा वापर करू शकला असता पण रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात बरेच चेंडू वाया जातात निर्धाव स्वरूपात आणि बऱ्याच विकेट सुद्धा बहाल होत आहेत नवीन खेळाडू औदुंबरचा फटका बसलाय नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसरला जातो अजून एक अनुभवी खेळाडू मैदानावर पाहायला मिळतात भोडगेश्वर गिरी संघाच्या कोट्यामध्ये षटक क्रमांक 7व्या षटकाची झाली सांगता सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 47 धावा धावपलकावर मोरे गारज झालाय तब्बल 7 गडीबाद 47 धावा येणारं षटक हे अंतरिम षटक असेल ते मात्र स्लॉग ओव्हरचं षटक स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये या दोन खेळाडूंना या मैदानावर हात खोलावे लागतील आणि दुसऱ्या बाजून बघूया या स्लॉग ओव्हर साठी एका बाजून अनुभवाची जोड ही मैदानामध्ये आणि दुसऱ्या बाजून हे उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळतात मैदानावर तो मात्र भूमिका कानका संघाच्या बाजून या मैदानावर येतोय तो अजय सज्ज होतोय ज्या अजयने आमच्या स्क्रीन समोर काही झेल पकडलं होतं बादल 47 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री भोडगेश्वर गिरी म्हापसा संघ थोडासा अडचणीत येतोय जो धावफलक 90 धावेपर्यंत आपण विचार करत होतो तो धावफलक 47 धावा 7 षटकाच्या समाप्तीनंतर अनएक्सपेक्टेड अशी ही धावसंख्या स्कोरबोर्ड खूप सुंदर गोलंदाजी खास करून रजत कुडाळकरचं कौतुक करावं लागेल यापूर्वीच्या सामन्यात आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात वैयक्तिक अर्धशतकी खेळी करणारा हा अष्टपैलू खेळाडू आज गोलंदाजीत अतिशय सुंदर कामगिरी करतोय आणि श्री भोडगेश्वर गिरी म्हापसा संघाच्या फलंदाजांना अगदी जखडून ठेवतोय तुझ्या शब्दात सांगायचं झालं तर निशब्द करून ठेवतोय सुंदर गोलंदाजी अनुभव वर्सेस युवा खेळाडू लढत मैदानावर टप्पा खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि औदुंबर बॅक टू द पॅव्हिलियन गडी पहा होण्याचा फक्त बादल क्रम लागलाय मैदानावर कारण एका बाजूने या मैदानावर गोलंदाजी काही प्रभावशाली केली प्रगत कुडाळकर नेतृत्व करतोय सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो स्थिरावलाय फक्त 47 धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 8 मोहरे हे गारज झाले आहेत आणि नवीन खेळाडू मैदानावर कौशल्य मैदानावर पावलं टाकतोय उर्वरितचे पदल असूनही 5 चेंडू आहेत पण मी म्हणेन श्री भोडगेश्वर गिरी संघाला जरी 2 मोठे फटके मारल्यानंतर फायटिंग टोटल उभी होऊ शकते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत पण हे 2 मोठे फटके मारणार कोण कारण यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा योगेश 49 धावा फायटिंग टोटल झाली होती 49 धावांचा सामना सुद्धा सुपर ओव्हर पर्यंत गेला होता म्हणजे या मैदानावर ज्या ठिकाणी 100 धावा सुद्धा चेस होऊ शकतात अशा मैदानावर 50 धावांचा सामना सुद्धा बरोबरीत राहून सुपर ओव्हर येऊ शकतो श्री भोडगेश्वर संघाला अंबाजीची खेळ आठवावी लागेल कारण सर्व हलक्या हाताला घेऊन काढतो चेडू द मॅच लाईव्ह मध्ये लँड होतो एकेरी धावसंख्येने सांघिक धावपलक धावपलकड पुढे सरकला गेलाय तो मात्र 48 धावा काल पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतोय म्हणजे हात खोलण्याची मुभा असेल मैदानावर ती फलंदाज या मैदानावर कोपत याला उंच खुरा खेळाडू आहे मैदानावर ह्या खेळाडूकडे पाहून एका खेळाडूची व्यवसाय खेळाडूची बादल आठवण होत आहे की काय राकेश प्रभू सारखी तगडी उंची आपल्याला पाहायला मिळते खेळाडूची पण एका बाजून तगडा फटका पाहिजे या फ्रीच्या चेंडूवर हा फटका येईल योगेश या चेंडूवर कवर सीमारेषेच्या दिशेने दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडूवर नियंत्रण मिळवलं जात आहे 2 धावा पळून पूर्ण करण्याचा इरादा स्ट्रायकर एंडच्या दिशेने अतिशय सुंदर चपळ रनिंग बिटवीन द विकेट आज अमृतने निराशा केली अमृत कडून योगेश कॉमेंट्री बॉक्स कडून सुद्धा अपेक्षा होता कारण सीसी धारगळची स्पर्धा बेस्ट बॅटरचा किताब ज्या खेळाडूच्या नावावर
सीसी धारगळ सारखी मानाची स्पर्धा गाजवलेला खेळाडू आज मात्र खूपच निराशा करतो. एका षटकाराने आशा थोड्याशा उंचावल्या होता, स्मितहास्य थोडंसं विस्तारित केलं होतं, पण त्यानंतर मात्र सर्वांची मुख निराश करून अमृत वर्लेकर डगआउटमध्ये येऊन बसतोय. सांघिक धावफलक धावफलकावर पाहायला मिळतोय, 51 धावा धावफलकावर. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका, फटका फसलाय, सेफ बॅट स्क्रीन वर येतोय. सुरेख पद्धतीचा झेल टिपला जात आहे, तिसरा झेल टिपला जात आहे मैदानावर. तो मात्र सुंदर क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक करतोय शुभम जहा आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक धावफलकावर स्थिरावलाय तो मात्र 51 धावा. आणि शेवटची जोडी, अंतिम जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल, ते मात्र श्री बोडगेश्वर गिरी संघाचे. डोंगर उभे करणारे संघ 8 षटकात मात्र बघता बघता ऑल आउटच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतात. कारण काय असेल, 8 षटकांचे सामने खेळण्याची स्थिती सध्या कमी झाली. बऱ्याच ठिकाणी 4 षटकांचे, 5 षटकांचे, 6 षटकांचे सामने होतात, आणि त्यामुळे पेशन्स, संयम जो म्हणतात, तो संयम आजच्या खेळाडूंकडे कमी झालाय का. कारण यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा संघ ऑल आउट झाला होता. प्रथम फलंदाजी करताना 49 धावा जेमतेम बनवल्या होत्या, आणि त्याचा पाठलाग करताना सुद्धा 9 गडी गमावले होते. सुंदर फटका आल्या आल्या, मोठा फटका, नो मॅच असल्यामुळे चेंडू विसरला. सुरेख क्षेत्ररक्षण केला, एकेर धावसंख्येने पावलं वळवली मैदान रोहनना. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे, ते मात्र 52 धावा धावपलकावर. 52 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे, ते मात्र श्री बोडगेश्वर गिरी या संघाची जखडलेली स्थिती आहे. मगासचा सामना 50 धावा पाहिजे होते, काय गोलंदाजी केली नाही बाग संघानं. से बँड वेदांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरला जातोय. सर्व गडीबाज श्री बोडगेश्वर गिरी संघ फक्त मजल मारतोय 52 या धावसंख्येवर. 53 धावांचं आव्हान आहे मैदानावर, ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये भूमिका 11 कानका या संघाला. आणि यानंतर दुसरा सामना मैदानावर होतोय, आर्यन 77 हवेलीम विपक्ष सत्य देवे केदार नैबाग. अरुण देकर, चला दोन्ही कॅप्टन या नावेली क्रिकेट टीम, आर्यन पॅन्थर्स 77 नावेली आणि सत्यादेवी केदार नैबाग, दोन्ही कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर या. आजचा दिवस खऱ्या अर्थाने मी सुपर सॅटर्डे म्हणेन, कारण चित्तथरारक लढती आज संपण्याचं नाव घेत आहे. सुपर ओव्हर जी गेले 3 दिवस सर्व रसिक प्रेक्षकांची एक इच्छा होती की या मैदानावरती सुपर ओव्हर घडावी, ती देखील आज घडली. काय मॅच झाली सर, आणि अजून आज तगडे संघ आज आपल्याला बघायला मिळत आहेत.
या स्पर्धेतील विजेते संघ आज खेळलेत, मागच्या पर्वातले उपविजेते संघ देखील आज खेळतात। आणि अजून एक चांगला सामना आपण बघतो मागच्या डावामध्ये, या ठिकाणी श्री बोडगेश्वर संघाने 53 धावांचं टार्गेट दिलंय भूमिका 11 कांडगा संघाला। सर काय म्हणाल या मॅच बद्दल? कमी धावसंख्येचे सामने शुभम आज नक्कीच चुरशीचे बघायला मिळाले। 50 धावांचा सामना उसगाव क्रिकेट संघाबरोबर काय सामना झाला शेवटच्या बॉल पर्यंत, खरोखर तीच अपेक्षा असेल एक चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळेल। पुन्हा एकदा कॉल करतोय या नायबाग कॅप्टन आणि त्याचबरोबर नावेली, नायबागचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय। नावेली क्रिकेट संघ कॅप्टन नाणेफेकीसाठी या। यस, गोलंदाज महेश साकळकर तयार, समोर दोन बॅटर्सची जोडी। यस, स्ट्राइकला रजत, नॉन स्ट्राइक यायला प्रितेश। खोलवर टप्प्यात चेंडू, एक पहिला सुंदर असा फटका पहिल्या चेंडू वरती, वन बाउंस ओव्हर द रोप, चौकाराने स्वागत केलं जातंय। चार धावांनीशी धावफलकाचा श्री गणेशा, ओव्हर टू यू डीजे। ट्रॉफीचा अजून एक फटका, मात्र हा फटका फसतोय चेंडू हवेमध्ये, स्वतः महेश साकळकर चेंडू खाली जेल टिपतोय आणि एक मोठी विकेट, हा मोठा धक्का, हा मोठा आदरा भूमिका 11 कांडगा संघासाठी। फर्स्ट आउट, पहिला गडी माघारी, फलंदाज बाद रजत कुदाळकर डीजे। पुढचा मॅचचा या ठिकाणी टॉस झालाय, आमचे आदरणीय महेश भाई कोनाडकर यांच्या शुभ हस्ते नाणं उंचावलं गेलंय। आणि अशोक सर टॉस बरोबर, नक्की नवीन बॅटर मैदानात वेदांग रजत कुडाळकरची जागा घेण्यासाठी। पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे महेश साकळकर, समोर वेदांग न्यू बॅटर, द न्यू मॅन इन। चला तैयार, बैटर तैयार, गोलंदाज तैयार। टॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी अगदी वेगवान पद्धतीने टाकलेला, अगदी महेश साकळकर ओळखला जातो मलिंगा या टोपण नावाने। आणि ज्या पद्धतीने त्याचं टोपण नाव आहे, ज्या पद्धतीने मलिंगा एक भेदक गोलंदाजी मध्ये नाव आहे, अगदी त्या नावाला साजेस अशी त्याची कामगिरी नेहमीच बघायला मिळते मैदानावरती। अष्टमच्या बाहेर चेंडू सोडला जातोय, कदाचित एक अपेक्षा वर्तवली होती त्या ठिकाणी की चेंडू वाईड असेल, मात्र एक चांगला टप्पा होता, चांगली लाईन लेंथ आणि डॉट चेंडू ठरतोय। धीम्या गतीने फेकलेला चेंडू, अगदी निमण चतुर गोलंदाजी महेश साकळकर कडून। सुरुवातीला पहिले दोन वेगवान चेंडू टाकले, वेग होता त्या चेंडू मध्ये, आता मात्र मानसिकतेशी या ठिकाणी खेळ करत चेंडू वाला चेंडूवरती बोट फिरवली, स्लोअर वन टाकला, बीट झालाय बॅटर। पुल करतोय आडव्या बॅटने, चांगला फटक्यावरती एक्झिक्यूट केलाय, एक तगडा स्ट्रोक बॅटर वेदांगच्या बॅट मधून, डीप स्क्वेअर लेगला चेंडू वरतोय चौकारासाठी। चार धावा येत आहेत आणि एकूण धाव संख्या या ठिकाणी परावर्तित होती आहे 8 धावावरती। या ओव्हरची सुरुवात झालेली एका चौकाराने, त्यानंतर विकेट निघाली आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि धाव संख्या स्थिरावली 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात।
ट्रॉफी आजचा शेवटचा दिवस सुपर सॅटरडे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण विद्युत झोतातील सामने म्हणजे उपांत्य फेरी आणि मेगा फायनल महाअंतिम सामन्यासाठी त्या ठिकाणी विद्युत झोतात या मॅचेस खेळण्यात येतील। जोरदार अपील झालेला आणि अर्थात सेलिब्रेशन खूप काही सांगून जात आहे। धक्का बसतोय, फलंदाज बाद होतोय, दुसरा गडी गारत प्रितेश नावाचा फलंदाज माघारी परततोय। जोरदार अपील केलेला पाहिजे आणि या ठिकाणी पंचाने इशारा केलाय, दुसरा गडी गारत होतोय, दुसरा धक्का, दुसरा हादरा। दोन गाड्यांच्या मोबदल्यात डीजे टार्गेट आहे, मात्र सध्याच्या घडीला संध्याकाळच्या सत्रात हे टार्गेट या मैदानावरती मी म्हणेन पुरेसा आहे, कारण शेवटच्या सत्रामध्ये या मैदानावरती धावा जमवणं अवघड होऊन जातं। कालच्या दिवसापासून बघतोय आणि आज देखील तीच मालिका कायम राहण्याची चिन्ह आहेत। नवीन बॅटर मैदानावरती आलाय डावखुरा बॅटर अजय आणि गोलंदाजी मार्गवर सहदेव कांदोळकर बघायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती विकेट नोंदवते पुन्हा एकदा बांदेश्वर यांकडून, थोडासा बॅकफुट वरती आलेला क्रिचच्या खोलीचा उपयोग करण्याचा प्रयत्न केलेला, मात्र चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेर, कट करण्याचा प्रयत्न ठरला अयशस्वी आणि एक डॉट चेंडू। तर 53 धावांचं टार्गेट आहे आणि थोडासा विकेटच्या माध्यमातून दबाव वाढवण्याचा प्रयत्न होतोय सहदेव कडून। कोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा क्रिचच्या खोलीचा वापर करत फटका खेळलाय, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली, बघूया दुसऱ्या धावेसाठी वळतील का नाही। सध्या जर रीतीला सावध रित्या एकच धावेवरती विश्वास ठेवतायत आणि या एका धावेनिशी स्ट्राईक मध्ये होतोय बदल, बॅटर येतोय मैदानावरती वेदांग स्ट्राईकिंग एंडला बघायला मिळतोय। लागोपाठ दोन गडी गमावले त्यामुळे दोन नवीन बॅटर्स मैदानावरती आले, बघूया वेळ घेतील की दुसऱ्या बाजूनं एक खेळाडू कुठले कोणतरी पुढाकार घेऊन थोडीशी आक्रमकता मैदानावरती दाखवेल का। गोलंदाज तयार, हलक्या त्याने खेळून काढतोय, थोडस या ठिकाणी तडम्यांचा क्षेत्ररक्षक, जोरदार अपील त्या ठिकाणी झालेली, मात्र तरी देखील सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचत या एका धावेवरती शिक्कामोर्तब करत धावसंख्या पुढे दिली जाते 10 धावावरती। 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड, आजच्या दिवसातील प्रत्येक लढतीनं या स्पर्धेची शोभा वाढवली आहे, जसं अपेक्षित होतं प्रेक्षकांना, जसं अपेक्षित होतं एखाद्या क्रिकेट वेड्या प्रेक्षकाला, अगदी त्याच पद्धतीच्या मॅचेस या मैदानावरती होत आहेत। यावेळी मात्र जो चेंडू सोडला गेला नक्की फलंदाजाला माहिती होतं की ऑफस्टंपच्या कित्येक बाहेर आहे, पंचाने इशारा केलाय वाईडचा, अवांतरच्या स्वरूपात एक धाव नोंदवली जाईल, धावसंख्या पोहोचते 11 वरती 11 रन्स। पुन्हा एकदा सफल होत फटका खेळलाय, थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता मात्र त्या चेंडूवरती येत फटका ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला येतोय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवला, तोपर्यंत अजून एक सिंगल आणि एका सिंगल निशी टोटल पुढे सरकते ती 12 धावावरती 53 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण आहोत सध्याच्या घडीला या दुसऱ्या ओव्हरमध्ये। आणि जशी जशी ही मॅच पुढे सरकत जाईल मी म्हणेन या मॅच मध्ये रंगत्ता जी आहे ती आणखी वाढत जाईल। अजून एक वाईड चेंडू त्या ठिकाणी मिळतोय, अजून एक अवांतर धाव जोडली जाईल आणि मी जर म्हणेन अवांतर धावा त्या ठिकाणी थोड्याशा रोखायला पाहिजेत, कारण अगोदरच आपल्या पाशी थोडं कमी टोटल आहे, एक छोटं टोटल आहे।
आणि एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी हाताळला जातोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी होतोय आणि परिणामी एक डॉट चेंडू निशी या दुसऱ्या ओव्हरची सांगता होते. एक अप्रतिम ओव्हर निघाली, कुठलाही मोठा फटका खेळू न देता केवळ एकेरी आणि दुहेरी धावा या ओव्हरमध्ये निघतायत. एक विकेट देखील निघाली निघती आहे. दोन ओव्हरचा खेळ संपतोय आणि दोन ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या 13 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. डीजे गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन होत आहे. कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्क वर ठाकूर या नावाने संबोधला जाणारा अमृत वेलणेकर मैदानावरती बघायला मिळतोय. फार कमी वयामध्ये ज्याने सगळ्यांच्या प्रेक्षकांवरती ज्याने आपल्या खेळाने मोहिनी टाकली तो अमृत वेलणेकर या घडीला गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. आणि दुसऱ्या बाजून स्ट्रायकिंग एंड वरती अजय पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न एक अयशस्वी प्रयत्न ठरतोय आणि त्यामुळे डॉट चेंडू निशीच अमृत वेलणेकर आपल्या या स्पेलची सुरुवात करतो. अगदी वेगवान वारा मैदानावरती बघायला मिळतंय. कोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करत एका धाबेसाठी वळाले स्वतः अमृत वेलणेकर या चेंडू पर्यंत पोहोचत एकेरी धाबेवरती शिक्कामोर्तब करत धावसंख्या पुढे सरकते ती 14 धावावरती. बरोबर 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सध्याच्या घडीला 14 धावावरती येऊन धावपलक स्थिरावतोय. माहिती आहे या सध्या दोन्ही बॅटर्सना की रजत बाद झाल्यानंतर थोडंसं या ठिकाणी नेतृत्व करावं लागेल, फलंदाजीमध्ये थोडीशी जबाबदारी घ्यावी लागेल. कुठलीही हाराकिरी न करता कुठलीही बेजबाबदार फटके न खेळता जबाबदारीने जर वाटचाल झाली तर हे टार्गेट थोडंसं तुमच्या हवाक्यामध्ये आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला कमी चुका या कराव्या लागतील. दुसऱ्या बाजूनं विकेटचा शोध केवळ आणि केवळ विकेट्स श्री बोडगेश्वर संघाला महत्वाच्या. बॅटच्या अगदी मधोमध एक सुरेख आवाज निघाला आणि त्या आवाजाची परिणिती म्हणजे चेंडू गेलाय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेपार एक खणखणीत षटकार. षटकार या डावातील अजून एक आखूड पद्धतीचा चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक आहे चेंडू जातोय त्याच्याकडे वन बाउन्स टू द फील्डर वाईड इज लॉंग मधून क्षेत्ररक्षक आला चेंडू अडवला तोपर्यंत एक धाव आणि एका धावेनेशी स्ट्राईक वरती येतोय विजय माफ करा अजय डावखुरा बॅटर्स. दोन बॅटर्स आपण बघतो लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावर. चला राउंड विकेट अमृत वेलणेकर. हलक्या त्याने खेळला शॉर्ट एक्स्ट्रा कवायला क्षेत्ररक्षक जो सर्कलच्या आत तैनात केलेला त्याला बीट करे चेंडू बघूया डीप पर्यंत ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दोन धावा या पूर्ण केल्या आहेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. माहिती होता या ठिकाणी अजयला की थोडासा फिल्डर कडून मिस्टेक झाली आहे, क्षेत्ररक्षक थोडासा चुका करतोय त्यामुळे एकरी धावेचं रूपांतर दुहेरी धावा करत धावसंख्या पुढे नेतोय 23 वरती. तिसरी ओव्हर आहे अमृत वेलणेकर हाताळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तर डॉट चेंडू निशी या तिसऱ्या ओव्हरची सांगत. तीन ओव्हरचा खेळ संपतोय आणि तीन ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या स्थिरावतीय 23 धावा 18 चेंडूंचा खेळ झालाय अशोक सर. 23 धावा झाल्यात 53 धावांचा पाठलाग करत असताना इथून पुढे आपण मॅच कडे कसं बघता? गोलंदाजीत कामगिरी करावी लागेल चांगली कारण या ओव्हरमध्ये बघा एका ओव्हर पिच चेंडूवर एक खणखणीत षटकार लॉंग ऑफला बसला आणि तसे जर एक दोन मोठे फटके बसले तर सामना
परंतु एक चांगलं षटक ज्या षटकात दोन गडी बाद झाले आणि अवघ्या तीन चार धावा जर दिल्या गेल्या तर मॅच मध्ये कमबॅक पण शुभम होऊ शकतो या मॅच मध्ये. बरोबर सर, आणि दोन षटकांकडे फार मोठं लक्ष असेल, एक महेश साकळकरचं आणि दुसरा पुन्हा एकदा अमृत वेल्लेकर जो आपलं दुसरं वैयक्तिक कोट्यातील षटक हाताळे. या दोन षटकावरती खूप काही अवलंबून असेल, बघूया मॅच कडे काय घडेल. पुन्हा एकदा महेश साकळकर, माफ करा सहदेव बघायला मिळतोय, तुषार रूप सहदेव. फटका तर खेळा थोडा काही काळ हवेमध्ये चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक जो होता बॅकअप साठी त्याच्यापासून थोड्यापासून दूर चेंडू जातोय आणि तो पर्यंत एक धाव मिळतीय. चला सुदैवी ठरलाय वेदांग, थोडासा फटका फसला होता काही काळ हवेमध्ये चेंडू होता, मात्र तरी देखील केवळ एक धाव मिळते आणि एक डावखुरा बॅटर सध्याच्या घडीला मैदानावरती येतोय. वेगवान वारा वाहतोय, या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कित्येक वेळा आपण बघितलं या एंड मध्ये फलंदाज थोडस मोहात पडतात, फायदा उठवण्याच्या प्रयत्नात असतात. बघूया तसा काही प्रयत्न होईल का. स्क्वेअर लेगला फटका, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक येतोय अगदी वेगाने परतीची फेक, एक चांगला थ्रो त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि केवळ एक धाव मिळाली. नेहमी असे मी म्हणेन चांगले जे थ्रोज असतात, परतीची फेक तुमची जर चांगली असेल तर आपण बघतो कित्येक वेळा त्याचा फायदा तुम्हाला धावाच्या स्वरूपात घ्यायला मिळतो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, क्षेत्ररक्षण हा देखील महत्वाचा दुवा आहे. तुम्ही ज्या ज्या वेळी अशा मोठ्या स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करता तुमच्याकडे तिन्ही क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी करण्याची क्षमता असली पाहिजे. यावेळी ती क्षमता दाखवली वेदांगने एक रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून, एक दर्जेदार ज्या ठिकाणी फटका वसूल केला, चेंडू गेलाय चौकारासाठी, चार धावा मिळतात वेदांगच्या बॅट मधून चौकार. यस, चेंडू डीजे चौकार येतोय वेदांगच्या बॅट मधून, धावसंख्या पोहोचते 29 वरती. हलकी हाताने खेळून काढतोय, सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन, केवळ एका धावेसाठी वळतोय. मनगटाच्या सहाय्याने चेंडू वळवलेला अगदी सेफ झोन मध्ये खेळून काढला आणि एक धाव पूर्ण करत संघाची धावसंख्या 30 धावापर्यंत नेली जाते. 30 runs ऑन द स्कोर कार्ड 53 धावांचा पाठलाग करत असताना. बॅटच्या अगदी मधोमध बघूया चेंडू किती लांब गेलाय, ओ गो खरंच लांब जाऊन दिसावतोय, डीप स्क्वेअर लेगला एक खणखणीत षटकार, टोले जंग षटकार, फलंदाज अजयच्या बॅट मधून 6 धावा. फायदा उठवणं अपेक्षित होतं आणि फायदा जर आपण उठवत नसेल तर फलंदाज कसले, आणि तो फायदा उठवला, 6 धावा वसूल केल्यात अजयने. यावेळी मात्र फटका थोडासा फसतोय, चेंडू हवेमध्ये होता मात्र त्याला सुरक्षित स्थळी लँड होत चेंडूने जमिनीला स्पर्श केला, तोपर्यंत 1 धाव ही या ठिकाणी पूर्ण होतीये. 4 ओव्हर्सचा खेळ संपलाय, 4 ओव्हर्स म्हणजे डावाचा मध्यंतर आणि 4 ओव्हर्स संपल्यानंतर संघाची धावसंख्या स्थिरावतीय 37 धावा. आमचे मित्र यश किंदळेकर, खास क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि त्याचबरोबर उत्तम स्कोरर यश किंदळेकर यांचं हार्दिक स्वागत. आणि स्पर्धेदरम्यान आणखी एक वेगळं आगळंवेगळं बक्षीस, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी खास बक्षीस. आज जे बक्षीस परवडणार नाही, म्हणजे आज त्या बदल्यात आपण म्हणू की सुरमई किंवा इस्वन खाऊ शकतो, पण आज आंबे मात्र परवडत नाहीत. आणि परंतु ते खास आगळंवेगळं बक्षीस प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी हापूस आंबे 1 डझन या ठिकाणी. आणि हापूस आंबे म्हटल्यानंतर आमचे पंच अभिजित तळेकर यांच्या नजरा वळल्या, परंतु नक्की अभिजित तुमच्यासाठी सुद्धा आम्ही संपर्क करू. तर ते आगळंवेगळं बक्षीस यश किंदळेकर यांनी पुरस्कृत केलंय.
ओके धावसंख्या 37 37 रन आणि पंचांचा इशारा येतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्ले बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा अवलंब या ठिकाणी केला जातोय गोलंदाजी मार्क वर महेश सकळकर धाव संख्या झाली आहे 37 धावा आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले घेतलाय डावखुरा बॅटर आहे मैदानावरती अर्थात बघूया डावखुऱ्या बॅटर साठी किती मदत मिळेल खेळपट्टी मध्ये तरी देखील मी म्हणेन प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा प्रयत्न श्री बोडगेश्वर संघाकडून शेवटच्या क्षणापर्यंत जोर लावला जाईल एक डॉट चेंडू निर्धाव चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी ती थोडीशी कसोटी ठरतीये चेंडू रीड करणं या ठिकाणी अवघड गेलं आणि त्यामुळे एक डॉट चेंडू राहिला धाव फलकावरती अशोक सर कित्येक मॅचेस आपण बघितल्या शेवटच्या 4 ओव्हर्स मध्ये बदललेल्या आहेत या मांजरम चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अलकियादाने खेळून काढतोय कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता जो होता तो सर्कलच्या आत तैनात होता गॅप मध्ये चेंडू टोलवला दोन धावा पूर्ण केल्या तिसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तीन धावा अगदी आरामात पूर्ण केल्या जात आहेत तीन धावेनिशी टोटल पुढे सरकते 40 धावावरती सुरुवातीला जे लागोपाठ दोन गडी गमावलेत त्या दोन गडी गमावल्यानंतर मात्र वेदांग आणि अजयने चांगली फलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं माहिती होतं की थोडस कमी टोटल आहे छोटं टोटल आहे आणि कुठलीही दबावामध्ये न येता त्यांनी अगदी आरामात धावसंख्येला ते पुढे नेत आहेत स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न झालेला या ठिकाणी अगदी फेल आणि बाद होतोय वेदांग तर जी भागीदारी या ठिकाणी रचली जात होती त्या भागीदारीला तोडत एक ब्रेक थ्रू मिळवलाय महेश सकळकरने आणि ही ठरती आहे तिसरी विकेट भूमिका 11 कानका संघाची स्कोरबोर्ड थांबलाय 40 धावावरती तीन गाड्यांच्या बोबदल्यात एक नवीन बॅटर मैदानात येईल डीजे अगदी जवळजवळचे असं हे दोन्ही संघ आहेत दोन्ही अगदी दर्जेदार संघ आणि न्यू बॅटर मैदानात शुभम झा नक्कीच सर हाकेच्या अंतरावरती असलेले दोन्ही संघ आणि तेवढेच नेमके ते एकमेकांना ओळखून असतील कच्चे दुवे एकमेकाचे माहीत असतील आणि आज मात्र त्याचसाठी एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते शुभम झा मैदानावरती येतोय टेनिस क्रिकेट म्हणा लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगला अनुभव असलेला खेळाडू सध्याच्या घडीला मैदानावरती येतोय सोपं आव्हान तेवढं कठीण नाही आहे मात्र क्रिकेट आहे क्रिकेट हा शर्टाप्रमाणे असतो कधीही रंग बदलतो हा खेळ मैदानात आला क्षणी गगनाला गवसणी घालणारा फटका चेंडू गेलाय डीप मिड विकेट वायडेश लॉंगमनच्या मधोमध सी मारे शेपा एक दणदणीत षटकार एस एस साऊंड फार चांगली या ठिकाणी वातावरण निर्मिती आपण करतायत एक डॉट चेंडू कम बॅक केलं या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता महेश त्या ठिकाणी चांगलं ओळखलं रडार मध्ये जर चेंडू टाकले गेले तर नक्की शुभम मोठ्या फटक्यासाठी जाईल त्या ठिकाणी शरीरापासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा आतमध्ये येतोय अंदाज चुकल्या कारणाने शरीरावरती जाऊन चेंडू आदळला आणि तोपर्यंत या ठिकाणी एक डॉट चेंडू निशी या पाचव्या ओव्हरची सांगता होतीये 5 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 5 ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या स्थिरावतीये जाऊन 47 धावा या 53 धावांचा पाठलाग करत असताना स्कोर मूव्ह ऑन टू 46 रन आफ्टर कम्प्लिशन ऑफ 5 ओव्हर्स यस डीजे
केवळ 7 धावांची आवश्यकता, अजूनही 3 ओव्हरचा खेळ व्हायचा बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर कौशल, फटका थोडासा बसला, चेंडू हवेमध्ये आहे, बघूया शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक सदा चेंडू खाली येतोय आणि खूप वेळानंतर अजय या ठिकाणी जो खेळपट्टीवरती ठाण मांडून होता थोडासा या ठिकाणी मोठ्या फटक्याच्या मागे गेला आणि आपली विकेट गमावून बसलाय. चौथा धक्का, चौथा गडी गारत भूमिका 11 कानकास संघाचा. थोडासा विजय दृष्टीपथात असताना मिळालेली ही विकेट पुन्हा एकदा कमबॅक होईल का श्री बोडगेश्वर संघाचं या विकेट नंतर, बघूया. तोपर्यंत नवीन बॅटर मैदानात येतो यश डीजे. अगदी हाय वोल्टेज मॅच असेल, कारण जे दोन्ही संघ मैदानावरती येतील त्या दोन्ही संघांनी विजय अगदी आणि पराभव अगदी जवळून बघितलाय. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मॅचेस रंगल्या होत्या. एका बाजूनं नाविली संघ, दुसऱ्या बाजूनं सत्यादेवी केदार नाही बाग संघ. नवीन बॅटर महेश मैदानात. कौलबळ टप्प्याचा चेंडू, माहिती होता एक हलकासा लोअर फुलटा चेंडू त्या ठिकाणी ठरला. ड्राईव्ह करत एक धाव पूर्ण केली मिडॉन क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी एक धाव मिळतीये आणि एका धावेनेशी शुभम झा स्ट्राईक वरती येतोय. स्कोर झालाय 47, मात्र केवळ 6 धावांची आवश्यकता. भूमिका 11 कानका संघाला. संजबल क्रिकेट पुन्हा एकदा संयमी पवित्रा. डॉट चेंडू त्या ठिकाणी केवळ एक निर्धाव चेंडू राहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालेला माहिती आहे, माफक काही धावा पाहिजेत. एक चांगला फटका क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत तैनात होते आणि अप्रतिम या ठिकाणी डोळ्यावरती विश्वास बसत नाही. अशोक सर, शांताराम अमृत वेल्लेकरच्या यादीमध्ये आणखी एक नाव या ठिकाणी जोडलं जाईल काय झेल बघा. शुभम झाला या ठिकाणी माघारी पाठवण्यात या क्षेत्रकर्षी फार मोठी भूमिका ठरते. बरोबर बरोबर, शुभम अप्रतिम झेल, आपण ज्याला बऱ्याच वेळा म्हणतो कॅचेस विन मॅचेस, तो अप्रतिम झेल. या स्पर्धेत 3-4 झेल असे टिपले गेलेत, जे तू म्हणालास तसं की डोळ्यावर विश्वास बसत नाही. अगदी सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेलाय. या जेलमुळे त्याला माघारी जावं लागलं. केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला जर विचार केला तर अगदी सुयोग्य अशी स्थिती आहे भूमिका 11 कानका संघासाठी. मात्र बॅक टू बॅक ज्या 2 विकेट्स मिळवल्यात कुठेतरी श्री बोडगेश्वर संघ पुनरागमनाचे संकेत देतोय. आता बघूया या बॅटर्स वरती जबाबदार आहेत मॅच संपवण्यासाठी. चांगली अटॅकिंग फील्ड त्या ठिकाणी सेट करून ठेवली आहे. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अगदी त्याच्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एक डॉट चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप कव्हर मध्ये. बघूया चेंडू सीमा रेषेपार, चौकार, 4 धावा, 4 धावांनीशी धाव फलक हा 50 पार करतोय आणि विजयाच्या अगदी समीप, विजयी लक्ष जे आहे अगदी त्याच्या समीप येऊन पोहोचतोय. भूमिका 11 कानकास संघ अशा पद्धतीने 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 6 ओव्हर संपल्यानंतर 51 वरती धाव संख्या अंकित होती. अजून राहिलेल्या उर्वरित 2 षटकात मात्र केवळ 2 धावांची आवश्यकता.
मार्क वर अमृत वेल्लेकर मात्र केवळ दोन धावांची आवश्यकता श्री भूमिका कांडका संघाला। एक चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ओके वाईट चेंडू अवांतर एक धाव धाव संख्या समांतर केवळ एक पाऊल दूर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि या चौकाराने या विजयावरती शिक्कामोर्तब केलं जातंय। विजयी चौकार करतोय आणि भूमिका कांडका संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवत या मॅच मध्ये विजयी ठरतोय। धन्यवाद। त्याच पद्धतीनं श्री पोटगेश्वर संघ खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीस। एक चांगला सांगी खेळ या ठिकाणी झाला मांद्रम चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये। तुमच्या सहभागासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद। ओवर टू यू अशोक सर। थँक्यू शुभम। चला लगेच